नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओत आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा मुहूर्त बघणार आहोत। जेवढे महत्त्व गणपती बाप्पांच्या स्थापनेचे असते तितकेच महत्त्व बाप्पांच्या विसर्जनाचेही असते। गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात। कोणी बाप्पांचे विसर्जन 1.5 दिवसात करते, कोणी 3 दिवसात करते, कोणी 5 किंवा 7 दिवसात करते, तर बहुधा गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते। आपण बाप्पांना घरी आणून श्रद्धा व भक्तीपूर्वक त्यांचे पूजन करतो। गणेश उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन अनंत चतुर्दशीपर्यंत असते। असे म्हटले जाते की या 10 दिवसात बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व दुःखांचे हरण करतात व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। बाप्पांना किती दिवस घरात ठेवायचे ते आपल्यावर असते। त्यानंतर बाप्पांचे नदी, तलाव किंवा समुद्रात विसर्जन केले जाते। विसर्जनापूर्वी बाप्पांचे विधीपूर्वक पूजन केले जाते। मोदक, लाडू, पंचपक्वान्नांचे पदार्थ, फळे इत्यादी सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो। मग आरती करून बाप्पांना उचलले जाते। संपूर्ण घरात बाप्पांना फिरविले जाते व आपले घर दाखवून पुढील वर्षी यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती असावी अशी बाप्पांकडे प्रार्थना केली जाते व नंतर मूर्ती विसर्जनासाठी नेली जाते। त्यासोबतच एका लाल कापडात बांधून शिदोरी म्हणून 5 फळे, 5 मोदक, एखादे फूल व थोडीशी दक्षिणाही बरोबर द्यावी व दुसऱ्या एका गाठोडीत आपण 10 दिवस बाप्पांना जो काही नैवेद्य अर्पण केला असेल, फूल, माळा, इतर काही सामग्री, ती सर्व जमा करावी व बरोबर घेऊन जावी। बाप्पांचे विसर्जनही तितक्याच उत्साहात व जोशात करावे जितक्या उत्साहात आपण बाप्पांचे आगमनाच्या वेळी स्वागत केले होते। बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वीही बाप्पांची नदीवर किंवा तलावावर कापूराने आरती करावी। बाप्पांचे आनंदात विसर्जन करावे व सुख, शांतता व समाधानाची प्रार्थना करावी। आणि या 10 दिवसात कळत नकळतपणे आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्यांची क्षमा मागावी। बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर व आनंदात घरी येण्यासाठी प्रार्थना करावी व त्यांच्या शिदोरीसह बाप्पांना अलगदपणे नदीत विसर्जित करावे। जर आपली मूर्ती इको फ्रेंडली असेल, शाडू मातीची बनवलेली असेल, तर आपण त्या मूर्तीचे विसर्जन घरातही करू शकतो। नंतर ती माती व पाणी झाडांना टाकून द्यावे। आता आपण बघूयात गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते। अनंत चतुर्दशीचे बाप्पांचे विसर्जन 1 सप्टेंबरला मंगळवारी करण्यात येईल। या दिवशी पहाटेचा शुभ मुहूर्त 9:10 ते दुपारी 1:56 असेल। त्यानंतर दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 3:32 ते संध्याकाळी 5:07 असेल। तिसरा शुभ मुहूर्त रात्री 8:07 ते रात्री 9:31 असेल। तर बाप्पांच्या विसर्जनाचा शेवटचा मुहूर्त रात्री 10:56 ते रात्री 3:10 असेल। चतुर्दशी तिथीची सुरुवात ही 31 ऑगस्टला सकाळी 8:48 होऊन 1 सप्टेंबरला सकाळी 9:38 असेल। हे आहेत गणपती बाप्पांच्या विसर्जनाचे शुभ मुहूर्त। या मुहूर्तांवर बाप्पांचे विसर्जन केल्यास आपल्याला त्याची शुभफळे मिळतात। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।